श्रुति मोदी ने ड्रग्स वॉटर स्टोन रिसॉर्ट मध्ये पाठवलं. सीबीआई कडून वॉटर स्टोन च्या मॅनेजर ची चौकशी करण्यात आली. सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी आता एनसीबी चौकशी करणार आहे. ड्रग्स बाबत एनसीबी ने केस दाखल केली. रिया चक्रवर्ती तिचा भाऊ शौविक श्रुति मोदी जया सहा विरोधात केस दाखल करण्यात आली. सुशांत सिंह प्रकरणातील तपास करण्यासाठी शुक्रवारी एनसीबीची टीम मुंबईत येणार आहे. दिल्लीहून एनसीबीची टीम मुंबईत दाखल होईल. शुक्रवारीच रियाला समन्स बजावलं जाईल. ड्रग्स प्रकरणातील सगळ्या आरोपींची चौकशी एनसीबी करणार आहे. रिया शौविक जयाच्या कॉल डिटेल्सची चौकशी होणार आहे. रियाची प्रत्येक टूर पार्टी याची एनसीबी चौकशी करेल. दुबईचा ड्रग डीलर अयाश खानचं नाव समोर येत आहे. अयाश खानच्या भूमिकेचीही चौकशी होणार आहे. ड्रग्स प्रकरणी कंगना रणावतनं ट्विट केलंय. फिल्म इंडस्ट्रीत कोकेनचं बडं प्रस्थ आहे असं ट्विट तिनं केलं आणि जवळपास सर्वच हाऊस पार्ट्यांमध्ये कोकेनचा वापर होतो. कोकेन हे महागडं ड्रग आहे असंही कंगना म्हणाली. मला एनसीबीला मदत करायची असंही कंगनानं म्हटलंय. पण मदतीसाठी केंद्राची सुरक्षा पाहिजे असं आता तिचं म्हणणं आहे. आणि सुशांतला हे सगळं माहिती होतं असंही कंगनानं म्हटलेलं आहे. सुशांतला सुरक्षा देण्याची मागणी सुशांतच्या बहिणीनं केली होती. बहीण श्वेता सिंह कीर्तीनं ट्विट केलं होतं. कंगना आता एनसीबीची मदत करू इच्छिते त्यामुळे कंगनालाही सुरक्षा देण्याची मागणी श्वेता सिंह कीर्तीनं केली. संदीप आणि पोलिसांचं साटलोटं होतं. संदीप सिंहच्या फोन कॉल्समधून याचा खुलासा झालाय. संदीप मुंबई पोलिसांच्या संपर्कात होता. अँब्युलन्स पासून ते हॉस्पिटलपर्यंत संदीप वांद्राचे पोलीस स्टेशनचे निरीक्षक आणि उपनिरीक्षक यांच्या संपर्कात होता. दरम्यान सुशांतचे पोस्टमॉर्टम करणारे डॉक्टर गायब झाले आहेत. कुणी डॉक्टरांना सुट्टीवर पाठवलं का या अँगल नाही चौकशी होणार आहे. एम्सच्या टीमला हत्येचा संशय आहे. टीमनं पोस्टमॉर्टम रिपोर्टवर काही सवाल उपस्थित केलेत. सीबीआयला हत्येच्या अँगलनं तपास करण्याचा सल्ला एम्सच्या टीमनं दिलाय. सुशांतच्या पैशांवर रियानं उधळपट्टी केल्याची बाब समोर आली आहे. जया सहाच्या अकाउंटमध्ये सुशांतचे पैसे होते अशी माहिती मिळाली आहे. सुशांतचे लाखो रुपये क्वायन कंपनीच्या खात्यात आहेत आणि क्वायन टॅलेंट कंपनी जया सहा चालवायची. भाजप नेते राम कदम यांनी आरोप केले तर महाराष्ट्र सरकार ड्रग्ज माफियांना वाचवण्याचा प्रयत्न